कोलाडच्या इकडे रस्त्याची पूर्ण वाट लावून ठेवली आहेत, काम पण चालू आहे. कशी चालू होतं रे, कुठे लक्ष कुठे आहे तुझा? तर मुंबई गोवा हायवे अपडेट व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट वेळेला आपण इथेच याच जागेवरती बाईकने शूट केलेलं, या वेळेला आपण कारने शूट करतोय. दोन गोष्टींमुळे व्हिडिओ बघणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबई गोवा हायवेचा आजचा अपडेट मिळणार आहे या व्हिडिओ मध्ये आपल्याला. दुसरा, मला कार शिकून 10 ते 15 दिवसच झाले आणि मी निघालो आहे मुंबई गोवा हायवे एक्सप्लोअर करण्यासाठी. कंडिशन काय ती बघून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. कसं काय मंडळी, मी स्वप्नील तुतार अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल स्वप्नील ब्लॉग. सर, एवढ्या स्पीड मध्ये जर ब्रेक मारला, मी 100 वर गाडी आहे, अचानक ब्रेक मारला तर काय होईल? असं थांबल, सरळच थांबल ना, कि वाकडे तिकडे थांबल? तर आपण आताच पनवेल मधून एंटर करून NH66 म्हणजे मुंबई गोवा हायवे वरती एंटर केलं आहे. आणि आता रस्त्याची कंडिशन इथे तर खूप जास्त मस्त आहे, टकाटक एकदम बनलेले आहेत रस्ते, कारण जास्त वेळ झालेला नाही इथे बनवून रस्ते. बघा, फर्स्ट टाइम आहे त्यामुळे बऱ्याच काही चुका होऊ शकतात माझ्याकडून ड्राईव्ह करताना, पण आपले सर सोबत आहेत त्याच्यामुळे काय झालं तर सर भूलचूक माफ. मी एक्सपिरियन्स ड्रायव्हर नाही आहे, त्याच्यामुळे जर काही चुका होत असतील ड्रायव्हिंग मध्ये तर तुम्ही कमेंट तर करू शकता. तर आम्ही आता वडखळ पर्यंत पोहोचलो आहेत आणि वडखळ पर्यंतचे रोड एकदम टकाटक कंडिशन मध्ये मिळालेत आम्हाला, त्याच्यामुळे बघून खूप बरं वाटतंय की खूप चांगल्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट आहे रोड मध्ये. कुठे कुठे रोड थोडा खराब मिळत आहे पण एवढा जास्त नाही, म्हणजे जे नवीन सिमेंटचा रोड बनवलाय ना ते उपटल्यामुळे म्हणजे खड्डे कुड्डे त्याच्यामुळे झाले थोडेफार, बाकी तर इतर एवढे काही नाहीत खड्डे वगैरे. आणि त्याच्यामुळे ड्राईव्ह करायला खूप मस्त वाटतंय. आणि ड्राईव्ह करण्यामध्ये जसं मी बोललो की थोडासा लक्ष देऊन मला ड्राईव्ह करायला लागतंय, कारण कोणता गिअर कुठे आहे ते पण कधी कधी बघायला लागतंय मला. मला एवढं फ्रिक्वेंट नाही ना आपण, कारण आताशी नवीन नवीन शिकून आपण नवीन नवीनच घेऊन चाललोय गाडी, तर कसं असं ओव्हरटेक करताना वगैरे थोडं लक्ष ठेवायला लागतंय मला, कारण बाईकवरती ओव्हरटेक करणं म्हणजे असं झुप झुप करून निघून जातो आपण, पण कारमध्ये ओव्हरटेक करणं बऱ्याच गोष्टी लक्ष ठेवायला लागतात. 3-3 आरसे आहेत बघायला, कुठे कोणत्या टायमाला बघायचं काही कळत नाही लवकर, आणि जर काही चुकी केली तर बाजूला सर बसले त्यांना ते कधी. समोर वडकलचा ब्रिज आहे आणि वडकलच्या ब्रिजला डायव्हर्जन दिला इथून, त्याच्यामुळे इथे थोडासा सांभाळण्याची गरज आहे. त्याला सिंगल लेनला टाकलंय पूर्णपणे. पहिला तर वडकलच्या आतून ज्या वेळेला रोड निघायचा त्या वडकल फाट्यावरून, त्या वेळेला एवढा विचित्र वाटायचा ते, कारण नेहमीच तिकडे रोड खराब असायचा आणि सोबतच ट्राफिक वगैरे पण लागायची. पण आता या ब्रिजमुळे ना ट्राफिक लागत ना रोड खराब मिळत, आपल्याला मस्त टकाटक अगदी मस्त असं भन्नाट स्पीड मध्ये आपण जाऊ शकतो. रॉंग वे वरून गाडी चालवताना आपण दुसऱ्याच्या हद्दीत गाडी चालवल्यासारखा फील येतो आणि त्यामुळे भीती पण तेवढीच वाटते, कारण समोर तर कोणी येऊन कधी चढू शकतो आपल्यावरती. सगळे असे अंगावर येत आहेत गाडी घेऊन जसे काय त्यांच्याच बाबाचा रोड आहे. वेंडी थर्ड गिअर ने चढे गेली गाडी, जाणते मग सेकंड गिअर मी आता लपडत. मुंबई गोवा हायवे वरती आपल्याला नेहमी प्रिपेअर राहावं लागतो, कारण कधी कोणता ड्रायव्हर जेणे येईल ना सांगू नाही शकत काहीच. बघा आता आला पुढे ड्रायव्हर, त्यानं आला थोडा वेळ आपल्याला रॉंग वेनी टाकलंय वडकलच्या ब्रिज वरती, त्याच्यानंतर आता पुन्हा इकडे आलोय तर पुन्हा काम चालू झालंय. कसं माहित आहे, टू व्हीलर मधून फोर व्हीलर मध्ये आल्यावरती आहे ना असं थोडं विचार करावा लागतंय की आता नक्की काय दाबायचा, क्लच दाबायचा, ब्रेक दाबायचा, गिअर कमी करायचा, जास्त करायचा, बरंच काही गोष्टी विचार कराव्या लागतात. पण तसं चुकला माकला तर आपले सर आहेत बाजूला,
ते घेतील सांभाळून जसं आपल्याला देव सांभाळून घेतो तसं अगदी. बाकी कुठे काय राडा झाला, कोणाला काही ठोकलं तर फटके खायला सर पुढे आणि सॉरी वालेला आपण जाऊ. कारण कसं अजून नवीन आहे ना आपण, जास्त नाही 10-15 दिवसच झालेत आपल्याला गाडी चालवायला शिकलेला. आणि शिकून आता बोललो की थोडासा मुंबई गोवा हायवेचा एक्सप्लोअर करायला निघूया. आमटेम जवळ थोडासा रोड खराब आहे, बाकी तर रोड कंडिशन खूप छान आहे. आणि कोकणात तर तसंही यायला खूप जास्त मस्त वाटतं, कारण सगळीकडे हिरवल असते आणि आता तर सध्या रस्ते पण चांगले आहेत. लास्ट इयरचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये खूप जास्त मी वाईट साईड शब्द बोललेलो या रोडबद्दल, पण आता बऱ्याचशा प्रमाणात चांगली कंडिशन केली आहेत रोडची, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आणि ड्रायव्हिंग करायला खूप मस्त वाटतोय. म्हणजे कोणी पहिल्यांदा जरी गाडी घेऊन येत असेल तरी पण तो सेफली येऊ शकतो, एवढं काही मगजमारी नाही. फक्त ते ओव्हरटेक तुझं वगैरे जरा बघून घ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने, मला पण थोडासा डोका लावायला लागतंय. तर आतापर्यंत 100 किलोमीटर तर ड्राईव्ह करून झालं आहे आणि 100 किलोमीटर ड्राईव्हमध्ये ना थकल्यासारखं वाटत आहे मला, ना म्हणजे असं डोक्यावरती जास्त प्रेशर आलंय ड्राईव्ह करताना. हा सिंगल लेन ज्या वेळेला रोड होतो त्यावेळेला थोडासा जास्त अलर्ट व्हायला लागतो. कशी चालव तर रे, कुठे लक्ष कुठे आहे तुझा, नीट बघून चालव रे गाडी. चालव मी, हा अरे मी शिकले ना आता. मागे निडीजवळ एक खराब रोड होता आणि इकडे पण खराबच आहे सध्या, कारण अर्धवट अर्धवट कामं करून सोडलेली आहेत आणि ती अर्धवट कामं अशी मग नंतर जाम होऊन जातात रस्ते त्याच्यामुळे. अरे चार 12 का वाजलेत? अरे बरंच काही लक्ष द्यायला लागतं ना यार, कळत नाही गिअर कोणता, क्लच कुठे, त्याच्यानंतर गाड्या येत आहेत कुठून पण, कोण पण घुसत आहे, बाईकवाले घुसत आहेत. शिकवताना लक्ष ठेवायचं जरा. आपण चांगला स्टुडंट बनणार एकदम मस्त वाला. नागोटण्यानंतर थोडा खराब पॅच मिळाला, थोडा म्हणजे जरा जास्तच बोलू शकतात खराब, कारण काय माहितीये छोटा जरी पॅच खराब असेल आणि जर तो सिंगल लेन रोड असेल ना तर मग ट्राफिक अशीच जाम होऊन जाते. एकतर मुंबईकडनं गावी येणारी लोक एवढी जास्त असतात त्याच्यामध्ये मग पूर्ण जाम होऊन जाते. तर आतापर्यंत 3 ते 4 असे स्पॉट भेटले जिथे की ट्राफिक लागण्याची शक्यता आहे. बाकी रोड एवढा मस्त बनलाय ना, कुठे कुठे लाइनिंग तर खूप ठिकाणी नाही केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे वाकण जवळ खराब रोड असायचे ना, ज्याच्याबद्दल मी लास्ट टाइम चंद्र असा बोललेलो की चंद्रावर पोहोचलो आम्ही लोक, तर ते रोडचा पॅच खूप चांगला केलाय आता आणि सिमेंटिंग झालंय पूर्ण, म्हणजे पीक्यूसी टेक झालाय पूर्णपणे. फक्त तो जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर खराब आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळा मस्त एकदम चांगल्या कंडिशन मध्ये रोड आहे, तर ते बघून खूप बरं वाटलं. हा इगुरे ढोरदार दाखवर त्यांच्यापासून जराशे वाचून राहत जा, कारण ही गुरंढोरं अशी मध्ये येतात ना त्यांना टायमावरती लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर ऍक्सिडेंट झाला आपल्याकडून विनाकारण तर आपल्याला आयुष्यभर दुःख राहील. त्यांना जो त्रास होईल तो होईलच, त्यांचा जीव राहील, पण आपल्याला सुद्धा आपल्या मनात आयुष्यभर राहील की आपल्याकडून काही असं झालंय गोष्ट. बाईकवाले तर बाईकवाले स्वतःची वाचायचे चान्सेस खूप कमी आहेत, पण कारमध्ये तेवढे जास्त प्रॉब्लेम नाही आहेत, पण तरी पण कशाला लवकर थोडासा लक्ष देऊन चालवली गाडी तर बरं आहे. We'll be right back.
रिसॉर्टच्या इकडे रस्त्याची पूर्ण वाट लावून ठेवली आहेत, काम पण चालू आहे, सोबतच क्रॉसिंग पण चुकीच्या पद्धतीने दिले आहेत, रस्त्याची कंडिशन बघितली तर ती पण वाट लागलेली आहे पूर्णपणे. ट्रॉफिक करण्याची शक्यता बरीचशी आहे, बरीचशी. अगदी कोलाड बस स्टेशनच्या समोरच वाट लावून ठेवलेत पूर्ण रोडची. ऍटलीस्ट एक साईड चालू करायला पाहिजे होते, पण एक साईड सुद्धा चालू काय, कामच चालू नाही असं म्हणू शकता. मुंबई गो हायवेचे बोलू शकत नाही आपण, चांगले रोड आहेत पूर्णपणे करून. अगदी पेनच्या पुढपर्यंत चांगला बनवलेत, वडकलच्या आसपास पर्यंत पण चांगला बनवलेत रोड, पण त्याच्यानंतर तर रोडाची कंडिशनची जे वाट लागली आहेत पूर्णपणे. आतापर्यंत बऱ्याचशा प्रमाणात आपले हात साफ झालेले आहेत आणि बऱ्या प्रकारे जजमेंट आलेला आहे गाडीवरती, त्याच्यामुळे आपण थोडंसं आता पळवू शकतो गाडीला. थोडी इकडे तिकडे होते गेअरबेल टाकताना गाडी, पण ठीक आहे, सांभाळून घेण्यासारखे आहे. मुंबईमध्ये हे एवढीशी चुकी नाही करू शकत आपण, गाव साईडला करू शकतो. मुंबईमध्ये एवढ्यामध्ये कोणाला घेऊन कुठे निघून जाऊ माहिती पण नाही पडणार. जर एवढ्या स्पीडमध्ये जर ब्रेक मारला मी, 100 वर गाडी आहे, अचानक ब्रेक मारला तर काय होईल? गाडी थांबत थोडी असं थांबल, सरळ थांबल ना की वाकडे तिकडे होऊन थांबल? स्टेरिंग व्यवस्थित पकडलीस तर सरळ थांबल, स्टेरिंग सुटली तर ओके. कसं आहे, बाईक बद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत, पण कार बद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत. बाईक वर आपण बरेचसे स्टंट परफॉर्म करून झालेले आहेत ना, आणि कार मध्ये तर आता नवीन नवीन असल्या कारणाने आपल्याकडून स्टंट झालेले नाहीत, कारण सर अशी सोबत असतात मग कसे स्टंट करणार आपण, मग सर घेतील ना आपली गलची बिलची दाबतील ना सर. मस्त, अगदी भारी वाटते गाडी चालवून मुंबई गोवा हायवे वरती. आणि ओव्हरऑल रोडची कंडिशन बदलली तर खूप चांगली आहे, पण जर वडकलच्या नंतर जर रोडचा पॅच बघितला तर खूप ठिकाणी डायव्हर्जन दिलेत आणि खूप ठिकाणी रोड खराब आहेत. कोलाडच्या आसपास काम चालू आहे रोडचा, त्याच्यामुळे दोन साईडला दोन डायव्हर्जन दिलेत, पण त्याचा काही फायदा नाही, कारण रोयाकडून जी बाहेर ट्रॅफिक येते ती प्लस कोलाडच्या मार्केटची गर्दी, दोघांचं मिळून आहे ना पूर्ण जाम होतो आणि रोड कंडिशन पण खूप खराब आहे. तिथे मध्येच खोदून ठेवलेत आणि दोन्ही साईडला काम चालू आहे, त्याच्यामुळे तेवढा जास्त कंडिशन ठीक नाही तिथली. त्याच्या व्यतिरिक्त बघितलं तर दोन तीन ठिकाणे अशी आहेत, जसं आमटणे झालं, असे दोन तीन ठिकाणं आहेत जिथे रोड खराब आहेत, बाकी रोडची कंडिशन एकदम तगडक आहे, त्यामुळे ड्राईव्ह करायला खूप मजा येते. ऑलमोस्ट 100-125 किलोमीटर गाडी चालून झाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता सांगू शकता की कशा प्रकारे मी गाडी चालवत आहे, कुठे कुठे होतात चुका आधी मध्ये, कारण नाही समजत कधी कधी की काय करू, आयत्या टायमाला क्लच दाबू, ब्रेक दाबू, काय दाबू, की गिअर म्हणजे स्टेअरिंग कडे पण बघायचं आहे, मिरर पण बघायचे, त्यानंतर गिअर पण शिफ्ट करायचं, बरेच लफडे होतात, पण ठीक आहे. आता एवढा प्रॉपर जजमेंट बसलाय की ठीक आहे, इकडे मुंबईला पण परत जाऊ शकतो आपण, आणि आता अजून तर पुढे भारत जायचं आपल्याला, महाडचे पुढे जायचं आहे, तर आता अर्ध्या ते पाऊन तासाचा जर्नी असणार आहे माझा. फक्त 2 मिनिटांसाठी बाहेर पडलेलो, अशी भयंकर गर्मी झाली आहे ना कोकणात, गर्मी एकदम भयंकर कडकवाली आहे, हालत खराब झाली 2 मिनिटात, नशीब गाडीमध्ये येते आहे. तर आता कोकणाचं वातावरण एकदम जागपैकी मस्त झालेलं आहे, मुंबईतून निघाल्यापासून पावसाचं काहीच जाणवत नव्हते, चिन्ह थोडेफार पण, कडक ऊन होता, पण आता इकडे घाट रस्ता लागला आपला, दापोलीकडचा घाट रस्ता आहे, आतला रोड मारलाय आपण महाड मधून आतमध्ये, तर वातावरण असं मस्त झालंय ना, ढगाळ वगैरे मस्त वाटतंय बघायला. भयंकर पावसामुळे सध्या विजिबिलिटी पूर्ण कमी झालेली आहे आणि अशी अवस्था आहे थोडी घाटामध्ये.
आणि वातावरणाची मजा घेण्यासाठी आम्ही लोक इथे घाटात थांबलोय. पण प्रॉब्लेम असा आहे ना की पाऊस एवढा भयंकर आहे की बाहेर उतरून जाऊ नाही शकत. तर फायनली आपण येऊन पोहोचलेल्या कोकणामध्ये. तर राईड खूप एन्जॉयबल होती आणि एवढं काही प्रॉब्लेम आला नाही मला मुंबई गावावर राईड करायला. पण एवढंच की काही ठिकाणी रस्ते खराब आहेत त्याच्यामुळे थोडा जपून ड्राईव्ह करावं लागला. आणि खरं तर हा शूट मला बाहेर निघून एंड करायचा होता पण पाऊस इतका भयंकर आहे की बाहेर निघू नाही शकत. तर आय होप आपल्याला व्हिडिओ बघायला आवडला असेल. That's it. Thank you for watching this video. मिलते हैं next video में. तब तक के लिए bye bye. करण सर अशी सोबत असतात मग कसे स्टंट करणार आपण. मग सर घेतील ना आपली गलची बिलची दाबतील ना सर.